खूप दिवसांनी भेटतोय, कसे आहात सगळे? आणि आज खूप छान अशी डिश घेऊन आलो, सोपी साधी आणि पटकन होणारी. तर आज आपण करणार आहोत घावणं, आणि ते सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. तर आज आपण घावणं करतोय तांदळाचं. तर हे मी तर तांदळाचं पीठ घेतलं एक 4 वाट्या, आणि त्यात आपण घालूया मीठ अंदाजाने चवीनुसार. घावणं हे शक्यतो जास्त नॉनव्हेज सोबत खाल्ले जातात, जसं की चिकन, मटन, अंडी. आणि त्याचबरोबर थंडीच्या दिवसात घावणं आणि ब्लॅक टी म्हणजे कोरा चहा हे खूप कमाल कॉम्बिनेशन आहे सुख थंडीच्या दिवसातलं. तर आम्ही आज अंडी खेळली आहेत, सो हे घावणं करतोय. आणि आपण आता ह्याचे बॅटर तयार करून घेऊया. पाणी असं 4 वाट्याला 5 वाट्या पाणी वगैरे असं काही नाही आहे, हे तुम्हाला अंदाजाने जमतं. कारण डोशाचं पीठ असेल, इडलीचं पीठ असेल, तर त्याचं एक प्रमाण असते, त्याचा एक थिकनेस असतो की बाबा एवढं करावं लागतं. तसंच याचं आहे, हे अंदाजानं जमतं. डोसे किंवा उत्तप्पे जे असतात ते आपण तांदूळ आंबवून करतो, तर इकडे आमच्या इकडे पीठ आंबवून करण्याची एक पद्धत आहे. आंबोळ असतील, पोळं असतील, तर त्या सगळ्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवणार आहेच वेळ मिळेल तशा. आज आपण हे बनवून घेऊ. आणि आज हे बनवणार आहोत आपण बिड्यावर. हे आहे बिडं, आत्ताचे नॉनस्टिक पॅन्स असतात, पण हे खूपच जुनं असं पात्र आहे जे जेवण बनवण्यासाठी वापरायचं. पोळं किंवा आंबोळं, घावणं हे बिड्यावर काढले जातात. अच्छा, मी पूर्ण गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत, आणि जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही असं हे बॅटर आपलं तयार आहे. आता आपण बिडं तयार करूया. तर हा मी इथे कांदा घेतला आहे, खरं तर केळीचा देठ घेतला जातो, पण संध्याकाळ झाली त्यामुळं देठ नाही आम्ही तोडला, तो आपण इथे कांदा वापरणार आहोत. हे जे बिडं असतं ते नवीन घेतल्या डिरेक्टली वापरात आणलं जात नाही, तर त्यात दूध, कांदा, बिब्बा ह्या सगळ्या गोष्टी शिजवल्या जातात आणि घावणी अशी काढून काढून टाकले जातात, आणि बऱ्याच प्रोसेस नंतर मग हे तयार होतं. पण ह्याचे खूप नखरे असतात असं म्हटलं जातं गावी बिड्याचे. फार कमी वेळा म्हणजे एखादं भिड तयार होतं घावणी द्यायला. बघूया. प्रत्येक वेळी घालताना पीठ हे हलवून घ्यायचं, कारण पीठ तळाला बसतं आणि वरती पाणी पाणी राहतं, तो प्रत्येक वेळी असं हलवूनच घ्यायचं. नॉनस्टिक पॅनवर शक्यतो काही चिटकत नाही किंवा करपत नाही फारसं, आणि त्यामुळे आपल्याला अंदाज येतो की कधी पलटायचं आहे. पण हे बिडं जे असतं तर त्याचा अंदाज येत नाही. सो हे कसं ओळखायचं आपल्याला? घावणा जो आहे तो ड्राय होतो, म्हणजे त्याच्यातलं पाणी सुकतं आणि ते कडा सोडतं. कडा सोडल्यानंतर हळूहळूहळू आपण एक 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 बाजू करत त्याला पलटायचं आहे. त्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे एकदम कोरडा चमचा, ओलं काही घ्यायचं नाही. तर पहिले एक दोन घावणे हे परफेक्ट येत नाही,
आता परतलाय बऱ्यापैकी, पण याच्या कडा तुटलेल्या आहेत। तर एक दोन दोन घावणे तरी खराब होतात, त्यानंतर त्याचा जम बसतो। पण याची टेस्ट जी असते ती नॉनस्टिकची टेस्ट आहे, त्यापेक्षा मला वाटतं 50-60% जास्तच आहे। कारण आपण जेव्हा कांदा किंवा केळीचं देठ वापरतो आणि त्याने तेल पुसतो, तर ब्रशने नाही पुसत पॅनला तेल, सो त्याची जी वेगळी अशी चव असते ती उतरते, त्यात कमाल लागतं। तर आता हा शिजलेला आहे, काढूया। आपण दुसरा बनवून बघूया तो कसा होतो। तर फायनली हा तिसरा गावना परफेक्ट आला। आणि आता बहुतेक व्यवस्थित लागेल असं वाटतंय। थोडासा खरपूस असा आतल्या बाजून मऊ आणि बाहेरच्या बाजून क्रंची असं असतं हे। तर मी हा परतून टाकलेला आहे, खालची बाजू आहे आणि वरची बाजू आता खाली केली आणि ते आपण मस्तपैकी शेकून घेऊया। घावणे आपले तयार आहेत। तर हा पहा परफेक्ट असा घावणा असा दिसतो, जाळीदार आणि छान टेस्टी। जितका दिसायला छान तितकाच चवीलाही छान। आणि अशाच खूप साऱ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खूप साऱ्या छान छान कमेंटसुद्धा करा। अशा जुन्या रेसिपीज आपण नव्याने घेऊन येतो आहे आणि त्यासाठी सबस्क्राईब करा।